आशा और गट प्रवर्तक कर्मचारी यूनियन की ओर से भव्य मोर्चा निकाला गया था, जहां उन्होंने अपनी विभिन्न मांगे नारों के जरिए सरकार के समक्ष रखी। आंदोलक महिलाओं का कहना है उन्हें मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और आरोग्य मंत्री तानाजी सावंत द्वारा मानधन वृद्धि समेत आशा वर्कर को 7 तो गट प्रवर्तकों को 10,000 रुपए वेतन जाहिर करने का आश्वासन दिया गया था, लेकिन अभी तक किसी भी प्रकार का अध्यादेश निकाला नहीं गया, जिसके चलते आशा वर्कर के बीच सरकार के खिलाफ प्रचंड असंतोष दिखाई दिया। इस समय यूनियन के अध्यक्ष राजेंद्र साठे समेत प्रीति मिश्रा, महासचिव लक्ष्मी कोल्टेजवार आदि पदाधिकारी मौजूद थे। इस समय आंदोलक महिलाओं ने अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। माझं नाव रेखा भारत पांतावणे आहे। मी पारशुनीमध्ये राहते आणि नवेगाव खैरी PSC मध्ये आशा गटप्रवर्तक म्हणून कार्यरत आहे। आमचा मागच्या महिन्या म्हणजे मागच्या ऑक्टोबर महिन्यापासून तर नोव्हेंबर महिन्यापर्यंत 23 दिवसाचा संप चालला आहे। शासनाने फक्त आम्हाला तोंडी आश्वासन दिलं, पण आम्ही शासनाची खूप इज्जत करतो, त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या आश्वासनाला बळी पडलो। आम्हाला असं वाटलं की शासन आमची पूर्तता करेल बा, म्हणून आम्ही शांत बसलो। पण शासन आम्ही त्यांना 1 महिन्याचा वेळ दिला आणि 1 महिन्यात आम्हाला वाटलं की आमचा GR शासन काढेल, पण शासनाने 1 महिना होऊन सुद्धा अजून GR काढला नाही। आम्ही आज इशारा नाही देता, फक्त सांगत आहोत शासनाला की येत्या 2 ते 3 दिवसात आमचा GR काढावा, नाही तर याच्यानंतर आम्ही एवढं तीव्र आंदोलन करू की आमची जी संख्या आहे ते झेपणं सरकारला खूप मुश्किल होईल। आणि जे आता असे बॅरिगेट लावून आम्हाला अडवून घेत आहे, याच्यानंतर असं काही होणार नाही, आम्ही बॅरिगेटलाही भिणार नाही, कारण की जोपर्यंत त्यांनी आम्हाला तोंडी आश्वासन दिलं आहे त्याची त्यांनी पूर्तता करावी आणि पटकन करावी। आणि नंतर पूर्तता केल्यावर जसे शासन आम्हाला दर 3 महिन्यांनी देते तसं नाही पाहिजे, आणि दर 3 महिन्यांना पण देते वाढ, पण कशी देते? एप्रिल मे जून झालं का जुलै ऑगस्टला वाढ येते, तसं बिलकुल चालणार नाही। ज्या महिन्यात न त्या महिन्यात मानधन जमा व्हायला पाहिजे। जसं तुम्ही पगारी लोकांना दर महिन्यात देता तसं आम्हाला मानधन देता ते पण दर महिन्यात पाहिजे। दर तुम्ही दर महिन्यात देऊ शकत नाही तर मग तुम्ही आम्हाला आश्वासन दिलं कशाला? मग त्याची पूर्तता करा आणि लवकर करा, कारण की आम्हाला घर आहे, आम्ही रस्त्यावर बसतो, आमचे खरा कपडे याच्याकडे विचार करत नाही, म्हणून त्यांनी आमचा विचार करायला पाहिजे। इथून पुढच्या म्हणजे 24 मध्ये जे आता आंदोलन हे आहे इलेक्शन, जर त्यांनी आमचा विचार केला नाही तर आम्ही शासनाचा विचार करणार नाही। त्यांनी आमचा विचार करायला पाहिजे, नंतर आम्ही शासनाचा विचार करून, नाही तर त्यांनी आमचा विचार केला नाही त्याची खुर्ची कशी खालता पाडायची। हे आता 10,000 आशा वर्कर आणि 3,000 गटप्रवर्तक त्यांना सांगून देतील की त्यांची खुर्ची कशी खालता पडता धोटे। आणि टाकायघाट PSCला मी आशा वर्कर आहे, मला हेच सांगायचं आहे शासनाला, जे आयुष्मानचे कार्ड ऑनलाईनचं जे काम आशावर दिलं आहे आणि सक्ती करत आहे आशावर की ऑनलाईनचं काम तुम्ही करायलाच पाहिजे, हे सक्ती शासनाने करू नये आणि आशाला ऑनलाईनची डाटा एंट्रीसाठी सक्ती करू नये, हेच माझं सरकारला मागणं आहे, सांगणे आहे। वीडियो जर्नलिस्ट अखिलेश भारद्वाज के साथ मनीष टेमरे की रिपोर्ट।